भीमा कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांची जामीन याचिका हायकोर्टानं फेटाळली. हायकोर्टानं दोघांनाही सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी 4 आठवड्यांचा कालावधी दिलेला आहे. हायकोर्टानं या दोघांची याचिका फेटाळली आहे, मात्र सुप्रीम कोर्टात ते दोघंही दाद मागू शकतात. अपिलासाठी दोघांनाही 4 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती घेऊ. या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. रामराजे, नवलखा आणि तेलतुंबडे यांची जामीन याचिका फेटाळण्यात आलेली आहे, सुप्रीम कोर्टात ते दाद मागू शकतात, काय अधिक माहिती आहे, यापुढे काय होऊ शकतं? बिलकुल, आता हायकोर्टानं उच्च न्यायालयानं त्यांची जामीन जी आहे ती देण्यासाठी नकार दिलेला आहे आणि त्यामुळे आता फक्त सर्वोच्च न्यायालय हाच त्यांच्याकडे त्यांच्यासमोर पर्याय राहतो. आणि उच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलेलं आहे की 4 आठवड्याची मुदत तुम्हाला देण्यात येते. सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्हाला जर अपील करायची असेल तर त्या संदर्भामध्ये अपील करू शकता. त्यामुळे एक मार्ग अजूनही दोघांकडे खुला आहे. या दोघांना एल्गार परिषदेमध्ये जे वक्तव्य देण्यात आली होती त्यासाठी जबाबदार धरण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर नक्षलवाद्यांचा या दोघांचा नवलखा आणि तेलतुंबडे यांचा संबंध असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यावरूनच जे बेल होती ती नाकारली आहे. आता बघावं लागेल की सर्वोच्च न्यायालयामध्ये हे दोघंही अपील करतात का. धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.